हा मी देवानंद आंबरस गवळी, वर्ग 8वा, विषय मॅथ, आणि आपल्याला बेसिकली टॉपिक घ्यायचा आहे स्क्वेअर। म्हणजे हे जे बेसिकली टॉपिक जे स्क्वेअर आहे ते 8वी 9वी 10वीसाठी सुद्धा कामी येते, त्याचप्रमाणे 12वीसुद्धा तुम्हाला हे टॉपिक कामी येईल। फॉर एक्झाम्पल बघा, स्क्वेअर करताना ज्यावेळेस तुम्ही स्क्वेअर करता त्यावेळेस प्रत्येक वेळेस मल्टिप्लिकेशनच करता, पण स्क्वेअर करण्याची एक ट्रिक्स आहे जे तुम्हाला मी आज इथे सांगणार आहे। फॉर एक्झाम्पल बघा, जर 2 डिजिट नंबर आहे आणि त्या डिजिट नंबरच्या युनिट प्लेसवर 5 हा नंबर जर असेल तर स्क्वेअर कसा करायचा, त्यावेळेस बघा पहिले हा नंबर मी इथे लिहिला 15 स्क्वेअर, ओके। तर 15 स्क्वेअर हे कसा करायचा आपल्याला, तर पहिले युनिट प्लेसवर 5 हा नंबर आहे 5 डिजिटवर, तर इथं 5 स्क्वेअर पहिले करायचा आपल्याला, किती होते 25। 5 स्क्वेअर प्रत्येक वेळेस करायचा 25, आणि इथं 5 नंतर 10 प्लेसवर कोणता डिजिट आहे 1, तर 1 2 3 फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10। आता 1 2 3 पहा, 1 समोर कोणता नंबर आलेला आहे 2, तर 1 आणि 2 या दोन नंबरचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, म्हणजे 1 × 2 याचं मल्टिप्लिकेशन करायचं होते, काय होते इथं 2 1 2। आता हे 2 आणि हे 25 मिळून आपल्याला इथं स्क्वेअर मिळते 225। ही मेथड कधी यूज करायची आहे, ज्यावेळेस कोणत्याही नंबरच्या युनिट प्लेसवर 5 हा नंबर असेल, 2 डिजिट असो की 3 डिजिट असो, युनिट प्लेसवर 5 नंबर असेल तर या टाईपची मेथड आपण इथे यूज करू शकतो विदाऊट मल्टिप्लिकेशन। फॉर एक्झाम्पल आपण दुसरा जर नंबर घेतला 75 जर घेतला तर त्याचा स्क्वेअर कसा होईल बघा, 75, तर पहिले आपण 5 युनिट प्लेसवर 5 आहे तर 5 स्क्वेअर करायचा आहे, किती होते 25, आणि 10 प्लेसवर कोणता नंबर आहे 7, तर 7 1 2 3 बघा 7 समोर कोणता नंबर येतो 8, तर 7 आणि 8 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, 7 8 56, तर इथं 56 राईट करायचं आहे, तर 75 स्क्वेअर आपण करू शकतो 5625। ही मेथड कधी यूज करायची आहे, जेव्हा युनिट प्लेसवर 5 असेल त्यावेळेस, ओके। याच टाईपनं आपण तिसरा प्रॉब्लेम घेऊ, 105 स्क्वेअर, इथे पण त्याचप्रमाणे पहिले 5 स्क्वेअर आपल्याला करायचा आहे 25 लिहायचा, राईट करायचा आहे। आता 10 समोर 1 2 3 10 समोर कोणता नंबर येतो 11, आता 10 आणि 11 याचं मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर आपल्याला काय मिळते 110, तर हे मल्टिप्लिकेशन इथं राईट करायचं आहे 110, म्हणजे आपल्याला इथं नंबर काय मिळते 11000, काय मिळते इथं 25 हा आपल्याला नंबर मिळतो। इथे बघा युनिट 10, 100, 1000 आणि 10000, म्हणजे काय होतं इथं 11000, तर इथं 11000 काय होते 11025। आता इथं 11 आणि 10 मल्टिप्लिकेशन केल्यावर 110, तर 110 इथं आपण राईट केला तर 1125 हा आपल्याला नंबर इथे मिळतो। त्याचप्रमाणे बघा, जेव्हा युनिट प्लेसवर 5 व्यतिरिक्त नंबर असतो, फॉर एक्झाम्पल 23 स्क्वेअर, 23 स्क्वेअर करताना यावेळेस काय करायचं बघा, पहिले
थ्रीचा स्क्वेअर राईट करायचा आपल्याला. थ्रीचा स्क्वेअर किती होतो? नाईन. त्यानंतर टू आणि थ्री या दोन डिजिटचं या नंबरचं काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन करायचं आहे. टू थ्रीचा सिक्स, सिक्सची ट्वाईस म्हणजे सिक्सचा डबल करायची आहे. किती होते? ट्वेल्व. ट्वेल्व सी द टू राईट करायची आहे. कॅरी वन राईट करायची इकडं. नंतर टूचा स्क्वेअर किती होते? फोर. फोर प्लस कॅरी वन किती होते? फाय. म्हणजे आपल्याला स्क्वेअर काय मिळतो इथं? 529. तर हे स्क्वेअर करण्याची जे मेथड आहे यासाठी एक फॉर्म्युला आपल्याकडे आहे, तो म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर या फॉर्म्युल्याचा एक्सपांडेड फॉर्म काय होते? ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर. ते स्क्वेअर करण्याची मेथड जी आहे ते आपल्याला ट्वेल्थ स्टँडर्डपर्यंत कामी येते. तर इथं बघा, याच्यानंतर दुसरा एक नंबर जर घेतला आपण, सपोज 86. आपण स्क्वेअर जास्तीत जास्त 30 लर्न करू शकतो, पण 30पेक्षा जास्त आपण स्क्वेअर लर्न करू शकत नाही. त्यावेळेस ही मेथड तुमच्या खूप कामी येईल. बघा, सिक्सचा पहिले स्क्वेअर करायचा किती होते? 36. 36 इथे 6 लिहायचे, कॅरी 3 राईट करायची इकडे. त्यानंतर 8 × 6 8 × 6 = 48. 48 ट्वाईस करायची आहे. 48 ट्वाईस किती होते? 96. 96 प्लस कॅरी 3 किती होते? 99. तर इथे 99 राईट करायचं, कॅरी 9 लिहायचे. त्यानंतर 8 स्क्वेअर करायचा, 8 स्क्वेअर 64. 64 प्लस 9 किती होते? 73. या टाईपने आपण स्क्वेअर राईट करू शकतो. ओके, युनिट प्लेसवर 5 असेल, त्यानंतर युनिट प्लेसवर 2, 4, 6, 7, 8 नंबर असतील तरी आपण स्क्वेअर करू शकतो विदाऊट मल्टिप्लिकेशन. ओके, ह्याच्यानंतर बघा तिसरी स्टेप, म्हणजे ते तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, युनिट प्लेसवर जेव्हा 0 असेल, फॉर एक्झाम्पल 80 आहे, 80 स्क्वेअर करायचा आहे, तर यावेळेस युनिट प्लेसवरचा जे 0 आहे ते एका 0 काय करायचे? डबल 0 करायचे आहे. म्हणजे काय होते इथं? हे डबल 0 आणि 8 स्क्वेअर करायचा आहे. किती होते? 64. तर इथं आपल्याला स्क्वेअर 80 मिळतो 6400. तर याप्रमाणे आपण 1 to 100 कोणत्याही नंबरचे स्क्वेअर बेसिकली करू शकतो विदाऊट मल्टिप्लिकेशन. आणि ही मेथड तुम्हाला 8th स्टँडर्ड, 9th स्टँडर्ड आणि 10, 12 तुम्हाला हे कामी येते. याच्यानंतर बघा, सपोज डेसिमल पॉईंटमध्ये जर का तुम्हाला स्क्वेअर करायचा असेल तर याच मेथडनं आपण यूज करू शकतो. 1.2 स्क्वेअर जर करायचा असेल, हीच मेथड यूज करायची आपल्याला. 2 स्क्वेअर 4. 1 and 2 या दोन नंबरचं काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन. 2 1 = 2. 2 ट्वाईस करायचे आहे. किती होते? 4. इथं 4 राईट करायचं आहे. आणि 1 स्क्वेअर करायचा 1. ज्यावेळेस 1 डिजिट अगोदर डेसिमल पॉईंट असेल त्यावेळेस स्क्वेअर केल्यानंतर 2 डिजिट अगोदर डेसिमल पॉईंट द्यायचा, म्हणजे याचा आन्सर काय मिळते आपल्याला? 1.44 या आपल्याला याचा स्क्वेअर मिळतो. थँक्यू.